अपनी मूलभूत सुविधाओं से वंचित नागरिकों की ओर से शिवसेना द्वारा उनकी आवाज बनकर सोमवार को हनुमान नगर जोनल कार्यालय का घेराव कर ठिया आंदोलन किया गया। इस दौरान शिवसेना कार्यकर्ताओं ने नारेबाजी कर अपना आक्रोश व्यक्त किया। बीते 3 से 4 महीनों से राष्ट्र संत टुकड़ोची नगर गारकोटी परिसर में नागपुर महानगर पालिका के अंतर्गत आने वाले गटर लाइन से पानी लगभग 1 से 1.5 किलोमीटर क्षेत्र में नागरिकों के घरों तक पहुंच गया है, जिससे नागरिकों को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते सोमवार को शिवसेना द्वारा हनुमान नगर जोनल कार्यालय का घेराव कर ठिया आंदोलन किया गया। इस अवसर पर शिवसेना अधिकारी और कार्यकर्ताओं ने नारेबाजी कर अपना आक्रोश व्यक्त किया। साथ ही कहा कि मनपा अधिकारियों की लापरवाही के कारण नागरिकों को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। शिवसेना माजी कामठी विधानसभा संघटक मागील 3 ते 4 महिन्यापासून भर उन्हाळ्यापासून राष्ट्रसंत नगर गारगोटी परिसरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतून येण्याच्या हद्दीतून येणारं पूर्ण गडरचं पाणी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये पूर्ण रहिवासी लोकांच्या वस्तीमध्ये पूर्ण गडरचं पाणी शिरलेलं आहे। आम्ही 31/5/2013 एनआयटीचे आयुक्त एनएमसीचे आयुक्त संबंधित हनुमाननगर झोन या सर्वांना रीतसर कागदी पुरवठा केलेला, त्यानंतर मागील 90 दिवसामध्ये 30 दिवस आम्ही यांच्या मागे लागून एनआयटी आणि एनएमसीकडून पोकलँड मशिनरी वगैरे जे काही लागते यांचं सगळं पाठपुरावा झालेला आहे, परंतु यांची जे प्रक्रिया आहे काम करण्याची हे अजूनही चालढकलपणा करत आहे, लोकांना नुसते आश्वासन देत आहे। आज त्या परिसराची परिस्थिती अशी आहे की स्थानिक लोक यांना घर सोडून बाजूच्या परिसरामध्ये किरायाने राहावं लागते आणि डेंग्यू मलेरिया सारखे असे वस्तीतले जवळपास 15 ते 7 रोग असे फैललेले असून या लोकांना बरेचसे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। लहान मुलं गरोदर महिलांचा जाण्यायेण्यासाठी त्रास आहे, चालण्यायोग्य रस्ता नाही आहे, रस्ता होऊन गेला आहे। आरोग्याविषयी गारगोटी परिसरामध्ये मी 10 वर्षापासून वास्तव्य करत आहे, परंतु आजपर्यंत गडरचं पाणी वस्त्यांमध्ये घुसलेलं नव्हतं, पावसाच्या पाण्याचा आणि नाल्याचं पाण्याचा त्रास होत होता, परंतु आज अशी समस्या आहे की गडरचं पाणी पूर्ण सांडपाणी त्यांचं वस्त्यांमध्ये घुसत असल्यामुळे टेकअप सिटीवाल्या ह्या एका व्यक्तीमुळे बिल्डरमुळे सगळी आम जनता ही त्रस्त झालेली आहे। त्याच्यामुळे आज जर डेंग्यू मलेरिया सारखे आणखी अनेक टायफॉइड सारखे जर रोग वस्तीमध्ये पसरत असतील तर गरीब जनतेने काय करायचं? प्रशासन आज काय झोपली आहे का? तर आज आमचा निकाल लागल्यास आम्ही तुम जाणार नाही, अन्यथा ज्या प्रशासनाने काही केलं नाही तर आम्ही सगळे एकजुटीने तेच टेकअप सिटीचा जिथून पाणी सांड पाणी वाहत आहे आम्ही तिथे आम्ही वस्तीवाले लोक तिथे नाही काही काही ना काही आम्ही कारवाई करू। याच्यासाठी जनता नागरिक कोणतीही जबाबदार राहणार नाही, त्याच्यासाठी फक्त प्रशासन केवळ प्रशासन जबाबदार राहील हे माझं ठाम मत आहे। इस वक्त शिवसेना की ओर से चेतावनी दी गई, अगर उनकी मांगे पूरी नहीं हुई तो वो आमरण अनशन पर बैठेंगे। अब देखना ये होगा कि प्रशासन इनकी मांगों को सुनती है या उन्हें नजरअंदाज करती है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।